नमस्कार आपण आपल्या लाडक्या बाप्पाला नेहमी वेगवेगळ्या वेग प्रकारचे मोदक करतच असतो त्यातल्या त्यात, त्यात उकळीचे मोदक हे नेहमीच होतात मग ते तांदळाच्या पिठाचे असोत किंवा गव्हाच्या पिठाचे पण आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने मोदक बनवणार आहे तर चला हे मोदक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल हे पाहूया मापासाठी एक वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने दोन वाट्या भाजकी डाळ घ्यायची या डाळीला पंढरपूर डाळ सुद्धा म्हणतात दोन वाट्या डाळीला एक वाटी गूळ किंवा जर जास्त गोड आवडत असेल तर ता दीड वाटीपर्यंत घ्यायचं आणि तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडत असेल ते टाकायचे आणि ह्याच्यात मी डिंक सुद्धा टाकलेला आहे डिंक ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर टाकू नका पण डिंकामुळे लाडू अतिशय पौष्टिक होतात सर्वात आधी ही भाजकी डाळ आहे ती कढईमध्ये थोडीशी भाजून घ्यायची कोरडीच भाजायची त्याच्यात तूप वगैरे टाकायची काही गरज नाही ही डाळ ऑलरेडी भाजलेली असते त्यामुळे तिला जास्त वेळ भाजायला लागत नाही फक्त तीन ते चार मिनिटात ही व्यवस्थित भाजली जाते फक्त आपल्याला ही डाळ कडक करायची आहे बस डाळ थोडीशी लालसर भाजून झालेली आहे आता तिला बाजूला काढून ठेवूया मोदक बनवण्यासाठी तुपाचं काही फिक्स प्रमाण नाही आहे तूप कमी जास्त लागू शकतं आता मी ड्रायफ्रुट्स आणि डिंक तळण्यासाठी तूप कढईमध्ये ओतलेला आहे डिंक एकाच वेळेला तळून नाही येणार आहे मी दोन ते तीन बॅचेस मध्ये तळणार आहे डिंक तळताना तूप व्यवस्थित गरम झालं पाहिजे म्हणजे डिंक व्यवस्थित फुलतो तळलेला डिंक थंड झाला की एक तुकडा कुसकरून बघायचा त्याचा पूर्ण चुरा झाला तर समजायचं डिंक व्यवस्थित तळला गेलेला आहे तळण्यासाठी मी तूप कमी वापरलेला आहे त्यामुळे डिंक दोन ते ती तीन बॅचेस मध्ये तळत आहे आणि जर तुम्ही जास्त तूप वापरणार असाल तर एका किंवा दोन बॅचेस मध्ये सगळा डिंक तळला जाईल डिंक जास्त नाही टाकलाय मी तर पाववाटीस डिंक टाकलेला आहे तळल्यानंतर हा डिंक पूर्ण वाटीभर होऊन जातो त्यामुळे मी पाववाटीस डिंक घेतलेला आहे डिंक तळल्यानंतर बदाम आणि काजू वेगवेगळे वेग वेग तळून घ्यायचे आहेत मी थोडे थोडेसेच टाकलेले आहेत जर जा तुम्हाला जास्त आवडत असेल तर ता जास्त टाका काजू बदाम व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे ड्रायफ्रुट्स टाकायचे असेल तर तेही तुम्ही टाकू शकता पण कोणतेही ड्रायफ्रुट्स टाकले तरी तळून किंवा भाजूनच टाका कच्चे टाकू नका छान लागत नाही ड्रायफ्रुट्स एकदम करपेपर्यंत तळून नाही घ्यायचे दोन दोन मिनिटच तळले तर तरी चालते बदाम दोन मिनटं आणि काजू मिनिटभर तळून घ्यायचे जास्त वेळ तळायचा नाही काजू सुद्धा आता तळून झालेले आहेत ते मी वेगळे काढून घेते मोदक बनवताना साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर मी केलेला आहे जे तूप उरले त्यामध्येच आता आपण गुळ टाकणार आहोत गुळाचा काही पाक बनवायचा नाहीये गुळ फक्त वितळून घ्यायचा आहे असाच गुळ जर पिठात टाकला तर ते था था ते त्या गुठळ्या राहतात आणि ते फोडायला खूप वेळ लागतो त्यामुळे गुळ असा वितळून घ्यायचा नाहीतर किसून घ्यायचा आणि गुळ वितळताना गॅस मंदच ठेवायचा जरा सुद्धा मोठा करायचा नाही नाहीतर गुळाचा पाक तयार होऊन मोदक वळताच येणार नाहीत किंवा मोदक कडक होतील तीन ते चार मिनिटं लागतात गुळ वितळायला आणि तुम्हाला सर्व जरी झंझट नको असेल तर सरळ गुळ किसून घ्यायचा बारीक किसणीने गुळ वितळल्यानंतर भास्की डाळ ड्रायफ्रुट्स आणि डिंक मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया सगळे वेगवेगळे वेग वाटून घ्यायचे एक साथ वाटायचे वा नाही मी हे व्हिडिओ बनवायच्या नादात असं फक्त टाकलेलं आहे पण वाटताना वेगवेगळेच वेग वेग वाटायचं काजू बदाम आणि डाळ एकत्र वाटली तरी चालेल पण डिंक मात्र वेगळा वाटून घ्या वाटलेल्या डाळीच्या पिठामध्ये एक टी स्पून हळद टाकायची चिमुटभर मीठ आणि थोडीशी विलायची पावडर टाकून जो गुळ वितळून घेतला होता आपण ते सुद्धा ह्याच्यात टाकायचा विलायची पावडर ऑप्शनल आहे पण हळदीमुळे रंग खूप छान येतो त्यामुळे हळद आणि थोडस मीठ टाकाच कोणत्याही गोड पदार्थात ची जर मीठ टाकलं तर त्या पदार्थाची चव वाढते गुळ ओतल्यानंतर लगेचच हाताने मिसळल्या जायचं नाही गुळ गरम असतो त्यामुळे हाताला चटका लागेल त्यामुळे थोडं थोडंसं पीठ गुळामध्ये मिसळत मिसळत व्यवस्थित गुळ त्या पिठामध्ये संपूर्ण मिसळून घ्यायचं गुळ मिसळल्यानंतर त्याच्यात थोडं थोडं करून तूप ओतायचं मी आधी सुरुवातीला तुपाचं प्रमाण सांगितलं नव्हतं कारण की मला माहिती आहे तुपाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं जसं आपण पीठ मळायला घेतो तसं सुरुवातीला मी अर्धी वाटी तूप टाकलेलं नंतर त्याच्यात मुरत मुरत एक वाटी तूप मुरलं गेलं म्हणजे संपूर्ण मोदक करण्यासाठी तळण्यापासून ते पिठा मुरवेपर्यंत दोन वाट्या तूप लागलेला आहे वितळलेला तूप घेतलेला आहे मी आणि जर तुम्ही वाटी प्रमाणे प्रमाण घेत असाल तर दीड वाटी तूप तरी नक्की लागणार याला आणि जर तुमच्याकडे तूप नसेल तर पीठ मारण्यासाठी तुम्ही दुधाचा वापरही करू शकता पण दूध टाकल्यामुळे एक दोन दिवसात हे मोदक संपून टाकावे लागणार म्हणून तुम्हाला जर हे मोदक जास्त दिवस टिकवायचे असतील तर तुपाचाच वापर करा या मोदकाची चव हो, बेसनाचा लाडू आणि डिंकाचा लाडू यांचं कॉम्बिनेशन आहे फक्त यामध्ये मेथीचा कडवटपणा नाहीये नाही तर याची चव हो, अतिशय उत्तम लागते पण बेसनाच्या लाडवासारखं ह्याला अर्धा पाऊन तास भाजायची गरज नाही अगदी पटकन तयार होतंय मिश्रण फक्त मोदक वळायला थोडासा वेळ लागतो मीठ हातात घेऊन बघायचं त्याचा लाडू तयार होतोय का जर घट्ट लाडू तयार झाला तर समजायचं पीठ हे तयार आहे आणि जर नसेल होत तर थोडस अजून तूप टाकायचं ता पिठाचा घट्ट लाडू तयार झालेला आहे म्हणजे हे पीठ मोदक बनवण्यासाठी तयार आहे डाळीचं आणि गुळाचं मी प्रमाण बरोबर सांगितलं आहे पण तुम्ही जर जा गोड जास्त खात असाल तर दीड वाटी गुळ नक्की टाका मोदक बनवायच्या साचाला तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडे थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे टाकायचे मोदकाच्या सजावटीसाठी मी असे ड्रायफ्रूटचे तुकडे टाकलेले आहेत आतमध्ये पण टाकलेले आहेत पण मोदक जरा छान दिसतात म्हणून बाहेर सुद्धा टाकलेले आहेत तुम्ही टाकायचं असेल तर टाका नाही टाकायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही आणि मग साच्यामध्ये व्यवस्थित पीठ दाबून दाबून भरून मोदक तयार करायचे या मोदकाची चव मोदक मुरल्यानंतर म्हणजे तीन चार तासानंतर किंवा दुसऱ्या दिवशी छान लागते आणि जर तुम्ही मोदक केले केल्याच खायला गेला तर तो मोदक हातातच फुटू शकतो त्यामुळे मोदक खाण्यासाठी तीन चार तासाची किंवा एक दिवसाची वाट बघायची बघा किती छान मोदक तयार झालेला आहे यामध्ये मी हळदी शिवाय दुसरा कोणताच खाण्याचा रंग नाही टाकला तरी किती सुंदर रंग आलेला आहे आणि मुरल्यानंतर या मोदकाची चव अप्रतिम लागते पण केले केल्या लगेच जर तुम्ही खाल्ला तर तो ते तोंडात फिरल्यासारखं वाटतं त्यामुळे मोदक चांगला व्यवस्थित सेट होऊ द्या डिंक लाडूच्या कडवटपणामुळे मुलं जर डिंक लाडू खात नसतील तर त्यांना अशा पद्धतीचे लाडू बनवून खायला घाला फक्त लाडू बनवताना तूप जरा जास्त लागेल अशाच पद्धतीने सगळे मोदक तयार करून घ्यायचे गणपती बाप्पा लहान मुलांचे खूप लाडके असतात त्यामुळे जर तुम्ही लाडूच्या ऐवजी मोदक बनवून दिले तरी मुलं आवडीने खातील आणि साखरेच्या ऐवजी आपण गुळाचा वापर केलाय त्यामुळे मोदक पौष्टिक झालेले आहेत तर या गणेश जयंतीला नेहमीप्रमाणे उकडीचे मोदक न बनवता एकदा ह्या पद्धतीने मोदक बनवून पहा एवढ्या प्रमाणात हे पंचवीस ते तीस मोदक तयार झालेले आहेत आणि जर साचा छोटा असेल तर चाळीस पर्यंत मोदक तयार होतात आणि तुम्हाला जर हे मोदक आवडले असतील व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद